बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला महाविकास आघाडीच्या सरकारने बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं आहे. मात्र आता या मार्गाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या अशी मागणी सभागृहात करण्यात आली. चैत्यभूमीत हजारो बौद्ध अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करायला येत असतात, तर नागपुरात बाबासाहेबांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली अशा दोन्ही शहरांना जोडणाऱ्या मार्गाला बाबासाहेबांचं नाव दिलं पाहिजे असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलंय. समृद्धी महामार्गाला ह्या सरकारने वंदनीय बाळासाहेबजी ठाकरे यांचं नाव दिलं. आमचं असं मत होतं की मुंबई ही चैतन्यभूमी असल्यामुळं आणि मुंबईहून हा समृद्धी महामार्ग जातो, त्या समृद्धी महामार्गाला ज्यांनी या देशाला सगळ्यात मोठी राज्यघटना दिली असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलं पाहिजे. सरकारने एवढी गडबड करायची काही गरज नव्हती, कारण की समृद्धी महामार्गाचं काम पूर्णतत्वात अजून गेलं नाही. 25% सुद्धा समृद्धी महामार्गाचं काम पूर्ण झालं नाही. आमचं म्हणणं आहे, अजूनही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव ह्या समृद्धी महामार्गाला दिलं पाहिजे. देशामध्ये आणि जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा कोणी मोठं नाही आहे, आम्ही हे छाती ठोसपणे सांगू शकतो. आणि मुंबई ही चैतन्यभूमी असल्यामुळं आणि मुंबईहून समृद्धी महामार्ग चालल्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं पाहिजे, आमची ही मागणी आहे आणि ती सरकारनं पूर्ण केली पाहिजे. चैतन्यभूमी ते दीक्षाभूमी हा असा समृद्धी महामार्ग आहे. त्याच्यामुळं असा नागपूर ही दीक्षाभूमी आहे साहेबांची आणि चैतन्यभूमी मुंबईपासून सुरुवात होती. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव ह्या समृद्धी महामार्गाला दिलं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि आम्ही सदनातसुद्धा ती मागणी करणार आहे असं आमचं.